रोल आहे. जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा आता शिंदे गटामध्ये लवकरच पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये रवींद्र वायकर यांची सुद्धा एंट्री शिंदे गटामध्ये होणार आहे असं बोललं जातं. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर काय सांगाल, निवडणुका तोंडावर असताना आता सुद्धा शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरूच आहे, काय तुम्हाला सांगतोय की रवींद्र वायकर साहेब तर येणारच आहे, पण त्याच्याबद्दल मराठवाड्यातला एक खासदारसुद्धा त्यांच्यासोबत आहे, तो खासदारसुद्धा येणार आहे. एक कोकणचे आमदार आहेत तेसुद्धा शिवसेनेमध्ये येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये पासपोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला कळून चुकलं. म्हणजे बोलणं झालं आहे फक्त इनकमिंग कोण्या दिवशी स्पोर्ट होईल तो सांगता येईल. अजिबात नाही, आता तुम्हाला माहित आहे कशाला कुणी जाईल, राहिलंच काय तिकडं. जे काही आहे तुम्हाला सांगतो, जे उरलेले आहे तर तेच इकडे यायच्या मागे आहे. आणि वारंवार आता आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये असतो त्यावेळेस सगळेच जण आम्ही बसलेले असतो, त्यावेळेस ते सांगतायत की काही राहिलं नाही संतोषराव, आम्ही चूक केली हो, आम्हाला तुमच्यासोबत यायला पाहिजे होतं पण आता लेट झालं. मी त्यांना सांगितलं लेट झालं नाही, तुम्ही 100% या, तुमचं स्वागत आम्ही करू. तुम्ही 100% संपर्क आहे. पण सर, आपल्याला माहिती की रवींद्र वायकर यांच्या मागे ईडीची चौकशी सुरू होती आणि ईडी लागल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश कुठेतरी आहे असं बोलत आहे. रवींद्र वायकर हा खूप चांगला नेता आहे, माझे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी माझं काम केलेलं आहे. हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून ते काम करत होते, परभणी जिल्ह्याचे ते संपर्क प्रमुख म्हणून काम करत होते. कुठल्याही प्रकारची ईडी सीडी ही कुठल्याही प्रकारचं काहीही नाही, त्यांना माहीत आहे भविष्य. आज या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, त्याच्यामुळे शिंदे साहेबाचं जे काम आहे आज महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये मुख्यमंत्री कसा असावा, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेसारखा असावा, त्यामुळे हे सगळं इनकमिंग चालू आहे. मी तुम्हाला नाव सांगणार नाही, पण लवकरात लवकर कोकणामधून मराठवाड्यातला खासदार रवींद्र वायकर साहेब आणि आणखीन 2 आमदार आहेत त्यांचंसुद्धा तुम्हाला सांगतो की काही दिवसामध्ये, जास्त दिवस लागणारसुद्धा नाही, हे सभागृह संपल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की 4 दिवसामध्ये स्फोट होऊन जाईल. सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर 4 दिवसामध्ये स्फोट होणार आहे कळकळजनक माहिती पांगर यांनी लोकमतशी बोलताना दिलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे की रवींद्र वायकर असतील किंवा इतर पक्षाचे जे महत्त्वाचे नेते असतील ते शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार, महायुतीमध्ये जाणार असं बोललं जात होतं. मात्र आता जे ठाकरेंचे विश्वासू आहेत, जे ठाकरेंचे जवळचे आमदार आहेत, ते सुद्धा आता शिंदे गटामध्ये जाणार आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र त्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे, कारण संतोष बांगर असं म्हणतात की पुढच्या 15 दिवसामध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल. सीमा आढे, लोकमत.